नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि स्वागत आहे तुमचं आमच्या भुईबावडा गावात. आणि या भुईबावडाच्या खेळात खेळ बघण्यासाठी या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. गेली कित्येक वर्ष आपण हा खेळ आपल्या चॅनल मार्फत लोकांना दाखवतोय. दरवर्षी उत्सव करताना, उत्सव बघताना आणि व्हिडिओ प्रेझेंट करताना तेवढीच उत्सुकता असते आणि आजही आपली तेवढीच उत्सुकता आहे, कारण कार्यक्रमच तेवढा मोठा असतो. प्रत्येक भुईबावडाकर आणि मी स्वतः आतुरतेने वाट बघत असतो तो म्हणजे सरत्या खेळाचा. आजच्या दिवसात आपल्याला ती परत शंखासुराची ओढ दिसणार आहे, पालखी नाचताना दिसणार आहे आणि वेगवेगळी रूपं येताना दिसणार आहेत आणि आजचा कार्यक्रमही भन्नाट होणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि या उत्सवाची मजा घ्या. तो पालखी सुरू व्हायच्या आधी आपला शंखासूर तयार होतोय. अक्षय, सो इथे शंखासूर तयार होतोय आणि आपली राधा नवीन रूपात आहे. यावेळी असं ठरवलंय की सगळी सोंग नवीन रूपात येणार आहेत आणि नवीन दिवसात येणार आहेत. बघूया पुढे काय काय होतंय ते. खेळाची सुरुवात आता दत्तगुरूंच्या दर्शनाने होणार आहे. इकडे तयारी वगैरे सगळी झाली आहे, शंखासूर तयार आहे, राधा तयार आहे, आशीर्वाद घेऊन झालेत आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होईल. यावेळी राधा आपल्याला एका नव्या रूपात बघायला भेटणार आहे. कसं आहे मग नवीन गेटअप व्यवस्थित छान मजा आहे. Thank you.
तुम्ही आलात कोठून हो? दोन्ही कानामध्ये प्रॉब्लेम. नागपूर लाईन पूर्ण बंद आहेत. सगळ्या अवयवांची तपासणी झाली आहे, कुठे कुठे जीव अडकलाय का. आता एकच जागा राहिली, बघूया का. तुम्ही आलात कोठून हो? गणराया वागरी वाजत पाया जुग जुग नाथ रे. गणराया वागरी वाजत पाया जुग जुग नाथ रे. गणराया वागरी वाजत पाया जुग जुग नाथ रे. गणराया वागरी वाजत गति पाया जुग जुग नाथ रे. Nayar